झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई, प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। प्रत्येक वर्षी आजचा दिवस येतो, जागतिक तंबाखू विरोधी दिन। सिगारेट पिऊ नका, तंबाखू खाऊ नका असं दरवर्षी आवाहन केलं जातं, पण असं असतानाही सिगारेट पिणाऱ्यांची तसंच तंबाखू गुटखा खाणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये। पण हे व्यसन तुमच्यासाठी किती घातक ठरू शकतं हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। धूम्रपान केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबाचा वैरी असून सिगारेटमुळे तुम्हाला आयुष्यभर अविवाहित राहण्याची वेळ येऊ शकते। सिगारेट तसंच तंबाखूजन्य पदार्थ तुमचे वैरी कसे ठरतात याचा सुवेद घेणार आहोत आजच्या प्राईम वॉचमध्ये यमदूत। तुम्ही अद्याप अविवाहित आहात आणि तुम्हाला सिगारेट पिण्याचं व्यसन आहे तर हे तुमच्यासाठी घातक आहे, कारण सिगारेट पिण्याची तुमची सवय ही तुमची आता वैरी होऊ शकते। सिगारेटमुळे तुमचं आयुष्यमान कमी होऊ शकतं, तुम्हाला गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते, तसंच सिगारेटमुळे तुम्हाला आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची वेळ येऊ शकते। धुरांच्या वलयात आरोग्याची चिंता विसरून यामुळे तरुणी प्रभावित होतील असा जर तुमचा समज असेल तर पुन्हा एकदा विचार करा। सिगारेटमुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे असं नाही, तर तुम्हाला आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची वेळ येऊ शकते। दिल्लीत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार इथल्या तरुणींनी धूम्रपान करणाऱ्याशी विवाह करण्यास थेट नकार दिलाय। दिल्लीतील मुलींचा धूम्रपान करणाऱ्यांना नकार, ब्रह्मचारी राहण्याची येईल वेळ। दिल्लीतील 26% मुलींनी धूम्रपान करणाऱ्या तरुणाशी लग्नाला नकार दिलाय। हा सर्वे 16 शाळांमध्ये करण्यात आलाय। 195 मुलींचं मत जाणून घेतलंय। 10वीत शिकणाऱ्या मुलींच्या म्हणण्यानुसार धूम्रपान करण्याला स्टाईल स्टेटमेंट मानणं हे अत्यंत चुकीचं आहे। 26% मुली पॅसिव्ह स्मोकिंगचा सामना करतायत। 80% मुलींनी धूम्रपान नाकारण्याचा सल्ला कुटुंबातील व्यक्तीला दिलाय। 20% मुलींनी भीतीपोटी तक्रार केली नाही। 98% लड़कियां कहती हैं कि उनका वुड बी हस्बैंड और वुड बी पार्टनर स्मोक ना करे। 26% तो ये कहती हैं अगर वो स्मोक करता है तो हम उससे शादी नहीं करेंगी, लेकिन 72% ये कहती हैं कि अगर वो सिगरेट छोड़ दे तो हम उससे शादी कर लेंगे। दिल्लीतील तरुणी धूम्रपान करणाऱ्यांमुळे त्रस्त आहेत, तसंच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना विरोध करण्याची मानसिक तयारी त्यांनी केली आहे। धूम्रपान करणाऱ्यांनी धूम्रपान सोडून द्यावं असं 58% मुलींचं मत आहे। धूम्रपान घातक असल्याचं 86% मुलींनी म्हटलंय। आपल्या जीवनसाथीनं धूम्रपान सोडावं यासाठी रोज त्याला विनवणी करण्याची तयारी 95% मुलींनी दर्शवली आहे। पण धूम्रपानाची सवय जडलेलं व्यसन सोडण्यास सहजासहजी तयार होत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। 31 मेला जगभर तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो, त्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण झी रिसर्च ग्रुपच्या आकड्यातून सरकारचा हा सगळा खर्च पाण्यात गेल्याचं उघड झालंय। सिगारेटच्या पाकिटावरचा हा सावधानतेचा इशारा पाहून धूम्रपान करणाऱ्यांवर कोणता परिणाम झाला ना तंबाखूच्या पुडीवरचं हे छायाचित्र पाहून तंबाखूचं व्यसन असलेल्यांना कोणता फरक पडला। इतक्या ठळकपणे सावधानतेचा इशारा देऊनही दरवर्षी धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे 9 लाख लोकांचा बळी जातोय। धक्कादायक बाब म्हणजे सिगारेट पिणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे। 2009-2010 मध्ये 1,11,860 मिलियन सिगारेटची विक्री झाली होती। 2010-2011 मध्ये 1,11,487 मिलियन सिगारेटची विक्री झाली होती। 2011-2012 मध्ये 1,16,166 मिलियन पर्यंत हा आकडा पोहोचला। गेल्या 3 वर्षात सिगारेटची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची चांदी झाली। आरटीसीच्या कमाईत 15% वाढ झाली। व्हीएसटी इंडस्ट्रीच्या कमाईत 20% वाढ। धक्कादायक बाब म्हणजे तंबाखूजन्य उत्पादनाचा वापर रोखण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना सिगारेट पिणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। 2009-2010 मध्ये सरकारनं तंबाखूजन्य पदार्थांचा वापर रोखण्यासाठी 14,91,00,000 रुपये खर्च केले होते। 2010-2011 मध्ये 29 कोटी रुपये खर्च करण्यात आले। 2011-2012 मध्ये हा खर्च 28,99,00,000 जाऊन पोहोचला।
एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचं चित्र दिसतंय. तंबाखू विरोधी अभियानाला यश येत नसल्याचंच हे 25.9% प्रौढ लोक सिगारेट व्यतिरिक्त तंबाखूचं सेवन करतात. विसामधील एक प्रौढ सिगारेट तसंच तंबाखूचं सेवन करतात. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार तोंडाचा कॅन्सर झालेल्यांमध्ये तंबाखूमुळे कॅन्सर होणाऱ्यांचं प्रमाण हे 80-90% इतकं असतं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.